चौदावा अध्याय गुरुचरित्र बरोबर, त्यातल्या 49 ओव्या, 49 श्लोक आणि 49 मरुद्गण आहेत. म्हणजेच काय, ह्या 14व्या अध्यायामध्ये म्हणून तो गुरुचरित्राचा काय म्हटलेला आहे, याच्या आधी लिहिलेलं बघा, श्री गुरुचरित्रातील मेरुमणे, श्री गुरुचरित्र अध्याय 14वा. भक्ती रसाने रसरसलेला, आकस्मिक आळशीचे निरसन करणारा, भक्ती रसाने रसरसलेला श्री गुरुचरित्र अध्यायातील मेरुमणी, श्री गुरुचरित्र अध्याय 14वा. अरे गधड्यानो, हे सांगतो ते काय फक्त ऐकून सोडून देण्यासाठी आहे का? माझी इच्छा आहे तुम्ही 14वा अध्याय वाचावा. अर्धवंत कमी एकदा तरी दररोज वाचत अधिक चांगला आहे. त्या मी अग्रलेख पण लिहिला होता बरोबर, इथे पण प्रवचनात सांगितले अनेक वेळा. ऐकून इकडे सोडून दिला काय, काय पुराणिक बुवाच्या कथा आहेत बाळानो, हे तुमच्यासाठी मी तळमळीने सांगतोय. ह्या 14वा अध्यायाची मिळतात ना फक्त एवढी कॉपी, जमेल तशी वाचा ना बाळा.